संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कोणतीही परवानगी नसताना मिरजेत खुल्या असलेल्या दोन मटन व चिकन दुकानावर महापालिकेने छापा टाकून दुकान सील केले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोणतीही परवानगी नसताना मटन आणि चिकन विक्री करताना आज मिरजेत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी मंगळवार पेठेमधील पैलवान मटन सेंटर व गुरुवार पेठमधील डायमंड मटन व चिकन सेंटर महापालिकेच्या वतीने सील केले. आत्ताच आम्ही हे दुसरी कारवाई केलेली आहे. पहिले जे कारवाई केलेली ते न्यू मटन शॉप चर्च रोड मंगळवार पेठ आणि हे दुसरं डायमंड शॉप म्हणजे चिकन सेंटर. हे दोन्ही सेंटर आत्ता कुठल्याही आपल्या ह्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये कुठलीही परवानगी नसताना हे दोन्ही सेंटर चालू होते आणि दोन्ही सेंटर पुढे गर्दी होती, तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे. तर नागरिकांनी आम्हाला ह्या गोष्टीमध्ये जर आत्ता कुठल्या आस्थापना ज्या बंद आहेत त्या बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावे.